नमस्कार, मी पूर्वा खालगावकर. के टी व्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. उशिरा का होईना, अखेर महायुतीचे उमेदवार म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी केला आपला उमेदवारी अर्ज दाखल. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार शेखर निकम, आमदार नितेश राणे आदी शेकडो नेते आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नारायण राणे यांनी रत्नागिरी येथे केलं जोरदार शक्ती प्रदर्शन. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत म्हणून आपण चार पावले माघारी. महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना विजयी करणारं उद्योजक किरण सामंत यांनी व्यक्त केला विश्वास. आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यातच होणार सामना. कमळ की मशाल याकडे लागलं सर्वांचं लक्ष. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आ जा, तुझे मां पुकारे अब. छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर. इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती. तो आ जा, तुझे मां पुकारे अब. मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में. बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान. उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा, तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. 7 मे रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार म्हणून केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते नारायण राणे यांनी जबरदस्त प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज रत्नागिरी येथे निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंग यांच्याकडे सादर केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते आणि महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उद्योगमंत्री उदय सामंत, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार शेखर निकम, आमदार नितेश राणे, उद्योजक किरण सामंत, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार बाळ माने आदींच्या उपस्थितीत मारुती मंदिर ते जयस्तंभापर्यंत भव्य मिरवणूक काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. ये लाओ जरा, ये लाओ, ये लाओ जरा.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचा उमेदवार कोण असेल याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. कारण या जागेसाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हेही इच्छुक होते आणि त्यांनी शेवटपर्यंत खूप प्रयत्नही केले. परंतु ही जागा भाजपला देण्याचा वरिष्ठांनी निर्णय घेतला असल्यानं एक दिवसा अगोदरच नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर केली आणि त्यांनी अवघ्या 24 तासात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथे जोरदार शक्तीप्रदर्शन करत रत्नागिरी येथे येऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं आता कोण उमेदवार हा विषय संपलेला आहे असं दिसून आलं. कमी बोलू पण जास्त काम करून दाखवू. आणि राणे साहेबांना मगाशी जठार साहेब तुमचा वाढदिवस आहे, तुम्हाला देखील मनापासून शुभेच्छा देतो. तुमचं वय फक्त कोणाला सांगत नाही, तुम्हाला देखील मनापासून शुभेच्छा. पण तुम्ही जे सांगितलं की 400 पार आपण करणार आहोत, आमच्या शिवसेनेच्या वतीनं राणे साहेबांना शब्द आहे, या 400 पार मध्ये राणे साहेब फार मोठ्या मताधिक्यानं असतील हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. सगळ्या भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या सगळ्या मनसे सगळ्याच मित्रपक्ष या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि जाता जाता एकच महत्वाची गोष्ट सांगतो की शिवसेनेमार्फत आमचे एकमतानं निवडलेले उमेदवार किरण भैया सामंत हे शिवसेनेचे उमेदवार म्हणून इच्छुक होते. परंतु काल ज्यावेळी महायुतीचा उमेदवार जाहीर झाला त्या दिवसापासून शिवसेना म्हणून आम्ही कामाला लागलेले आहोत आणि महायुतीचा उमेदवार राणे साहेबांना फार मोठ्या मताधिक्यानं शिवसेनेच्या माध्यमातून नक्की लोकसभेमध्ये पाठवू हा शब्द देतो आणि थांबतो. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात. सन 2019 साली झालेल्या निवडणुकीत विनायक राऊत यांनी बाजी मारली होती आणि आता पुन्हा केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यातच सामना होणार असल्यानं या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहणार आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान होणार आहे आणि आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यानं महायुतीने रत्नागिरी येथे जोरदार शक्तीप्रदर्शन करून आपली ताकद दाखवून दिली, त्यामुळे आता कोण होणार या मतदारसंघाचा खासदार यावर आत्तापासून चर्चा सुरू झाली आहे. आपके बार 400 पार फिर एक बार मोदी सरकार यानेच आपल्याला नारायण राणे साहेबांना दिल्लीमध्ये पाठवायचंय की नाही? महायुतीचा उमेदवार म्हणून नारायण राणे साहेबांची तिकीट डिक्लेअर झालेली आहे. या ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी, बाकी सगळे महायुतीचे आघाडी पक्ष जोराने कामाला लागलेले आहेत. आता सावंत साहेबांनी सांगितलेले आहेत, दीपक केसरकर साहेब, बाकी सगळेजण या व्यासपीठावरती आहेत. भारतीय जनता पार्टीचे नेते, राष्ट्रवादीचे नेते, शिवसेनेचे नेते, मी परत एकदा सगळ्यांचा स्वागत करतो. आणि माननीय मोदीजींची जी गॅरंटी आहे, माननीय मोदीजीने काय गॅरंटी दिलेली आहे, माननीय मोदीजीने गॅरंटी दिलेली आहे. आतापर्यंत आपण फक्त ट्रेलर दाखवलेला आहे, पिक्चर अभी. आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महायुतीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते रत्नागिरी इथे आल्याबद्दल उमेदवार नारायण राणे यांनी सर्वांचे आभार मानले आणि आपण नक्की विजयी होणार असं पत्रकारांजवळ बोलताना सांगितलं. ठीक आहे, मनामध्ये प्रश्न येत नाही की मला भारतीय जनता पक्षाने रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून लोकसभेसाठी उमेदवारी दिली आहे. त्याबद्दल मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, सन्माननीय अमितजी शाह आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्राध्यक्ष नड्डा, सन्माननीय नड्डाजी आणि देवेंद्र फडणवीस यांचा अतिशय रूढी आहे की त्यांच्यामुळे मला लोकसभा लढण्याची संधी मिळते. आणि आज मी फॉर्म भरायला निघालो आहे. गोव्याचे मुख्यमंत्री अशा प्रसंगी उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचे आभार मानतो. आणि कुठे जाण्यापूर्वी पत्रकार तर समोरच असतात, त्यांच्या शुभेच्छा घेऊन मी फॉर्म भरायला निघालो आहे. धन्यवाद. तुमचं सहकार्य मिळालं तर 2.5-3 लाखावर जिंके पत्रकारांचं सहकार्य लाभलं. नारायण राणे आणि शक्ती परत समीकरण आहे, त्यामुळे सांगायला काय पाहिजे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत
म्हणून आपण चार पावलं मागं येऊन महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा मनापासून प्रचार करणार आणि त्यांना विजयी करणारच असा निर्धार उद्योजक किरण सामंत यांनी व्यक्त केला आहे. तर आता जास्तीत जास्त मताधिक्यांनी नारायण राणे साहेबाला निवडून आणणं हेच ध्येय आहे आणि महायुतीचे कार्यकर्त्यांना या इलेक्शनला जोरात काम करून नारायणराव राणे साहेबाला निवडून आणायचे, महायुतीचं बळ वाढवायचं, जेणेकरून येणारी विधानसभा सुद्धा पुन्हा एकदा महायुतीकडे राहील अशा पद्धतीने कामकाज करा. नक्की राहिली असते तर बरं झालं असतं, कारण बाळासाहेबांचा धनुष्यबाण हा कोकणामध्ये पूर्वीपासून रुजलेला होता. तसंच मी मागे पण बोललो की मुंबई आणि आजूबाजूच्या नगर महानगरपालिका ह्या कोकणावरती अवलंबून आहे, त्यामुळे इतका धनुष्यबाण जर दिला असता तर आणखी मताधिक्य मिळाले. हे माझ्यासुद्धा कानावर आलं आहे, बऱ्याच लोकांनी राजीनामे दिले हे सुद्धा कळलंय, पण मी उद्या तिथे जाऊन त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन कामाला सुरुवात. त्यासाठी आपण म्हणताय की कार्यकर्ते काम करतील म्हणून, परंतु रत्नागिरीमध्ये बघितलं तर आपल्या उमेदवार न मिळाल्यानंतर नाराजी कार्यकर्ते त्यांनी अक्षरशः राजीनामा द्यायला सुद्धा सुरुवात केली आहे. हे बघा, नाराजी ही राहणार, कारण कसं आहे मी सुद्धा इच्छुक होतो, साहजिक त्यांचं असलेलं प्रेम त्याच्यामध्ये नाराज राहणार स्वाभाविक आहे. त्यांना एक दोन दिवसामध्ये मी माझे मित्र एकत्र त्यांनी बसून त्यांची नाराजी दूर करू, लवकरच ते कार्यरत. काहीतरी कोकणातल्या जनतेवरती कोकणातल्या लोकांवरती माझा पूर्ण विश्वास आहे की धनुष्यबाण कधीच ते विसरणार नाहीत. येणाऱ्या विधानसभेला असेल, येणाऱ्या जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, आपल्याला पुन्हा एकदा धनुष्यबाण हाच मोठ्या प्रमाणात. महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते रत्नागिरी येथे आल्यानं मारुती मंदिर, मजगाव रोड, शिवाजीनगर, जयस्तंभ, माळनाका आदी सर्वच ठिकाणी वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती, त्यामुळे अनेकांना याच्यातून मार्ग काढताना खूप त्रास सहन करावा लागला असं दिसून आलं. आणि आता पाहूया रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना रत्नागिरी येथे केलेल्या शक्ती प्रदर्शनाची झलक खास के टीव्हीच्या दर्शकांसाठी.
की बार, आपकी बार, फिर एक बार महायुतीचा निवडणूक अर्ज सादर करण्याकरता मी स्वतः मोदी साहेबांची सभा आहे त्यामुळे मला येता आलं नाही, पण निश्चितपणे माता की वंदे वंदे महायुतीचा नारायणाचा बाबा गे पुढे मुख्यमंत्री माननीय। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। उशिरा का होईना, अखेर महायुतीचे उमेदवार म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी केला आपला उमेदवारी अर्ज दाखल। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार शेखर निकम, आमदार नितेश राणे आदी शेकडो नेते आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नारायण राणे यांनी रत्नागिरी येथे केलं जोरदार शक्ती प्रदर्शन। नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत म्हणून आपण चार पावले माघारी, महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना विजयी करणारच, उद्योजक किरण सामंत यांनी व्यक्त केला विश्वास। आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यातच होणार सामना, कमळ की मशाल याकडे लागलं सर्वांचं लक्ष। याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं। नमस्कार।